जय शिवाजी, जय भवानी, शिवाजी महाराज की जय। आज आम्ही हा शिवनेरी किल्ला चढून आलेलो आहे, निम्मा गड चढून वरती आलेलो आहे। आता आम्ही जो काय हत्ती दरवाजा आहे तो हत्ती दरवाजा पार करून शिवाई देवीकडे जो रोड आहे म्हणजे रस्ता आहे त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे। तर पाटीवरती लिहिले श्री शिवाई देवी मंदिराकडे जाणारा मार्ग असा दाखवलेला आहे। आणि आता आम्ही अणिवेकर सर आम्ही त्या मार्गाने आता मंदिराकडे चाललो आहे। इथं आपल्याला प्रसादनाची पण सोय केलेली आहे, प्रातर्विधीसाठी वगैरे आपण इथं येऊ शकता, किल्ल्यावरती त्याची सोय आहे। नमस्कार मित्रांनो, आज तांबडे सरांना आम्हाला एक सरप्राईज भेट दिलेली आहे। तर ती सरप्राईज भेट अशी आहे की त्यांनी कोणालाही न सांगता घरात येताना दोन लिंबू असं अर्ध चाकून कट करून घरात आणलेले आहेत, जेणेकरून इथं आल्यानंतर ते कसं तोडायचं हा प्रश्न निर्माण होऊ नये। आणि थोडी साखर आणलेली आहे, त्याच्याबरोबर थोडं मीठ आणलेलं आहे, आणि पाण्याची बाटली ऑलरेडी आम्ही इथं आणलेलीच होती। आता इथं सर आम्हाला सरबत बनवून देणार आहेत, जेणेकरून आजच्या जमान्यामध्ये एनर्जी ड्रिंक जसं म्हणू तसं एक भारतीय पद्धतीचं पारंपरिक मीठ लिंबू आणि साखर असं हे अमृत जणू आम्ही आता गडावर येऊन पीत आहोत। आणि तुम्हीही असं करू शकता, जेणेकरून आता हे सरांनी जसं आम्हाला सरप्राईज दिलेलं आहे तसं तुम्ही येताना असं आणून त्याचा लाभ घेऊ शकता। तो काय हत्ती दरवाजा पाहिले, हत्ती दरवाजातून आपण जवळजवळ चालत आलेले 5-10 मिनिटं लागलेले। तो हा जो काय दरवाजा आहे याला शिवाई देवीचा दरवाजा बोलतात। तर वरती पाहत असं एकदम कोरीव काम केलेले, बघा वेलबुट्टीचं कोरीव काम केलेलं आहे, आणि हे संपूर्ण भाग दाखवलेलं कोरीव कामाने। आणि आतमध्ये जो काय दरवाजा आहे हे दरवाजाला कड्या लावलेल्या मोकळ्या, आणि अंकुजीदार खिळे मोकळे, बघा संरक्षणासाठी हे पूर्णपणे दरवाजे दाखवलेले आहे। आणि आतमध्ये हे पहारेकरी लोकांना शिवकालामध्ये याचं संरक्षण करण्यासाठी हे देवळे बनवलेले, एकदम सुरेख बनवलेले या। आणि या सर्व देवळ्या याचं बांधकाम हे शिवकालातले, हे बघा शिवकालातलं संपूर्ण बांधकाम शिवकालामध्ये केलेले आहे। तर जे काही शिवाई देवीचं जे काही मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण प्राचीन जे मंदिर बोलतात त्या मंदिराकडे जाणार आहे, आणि आधुनिक जे काही मंदिर आहे त्या मंदिराकडे जाणार आहे। तर आज शिवाई देवीच्या या दरवाजामध्ये आपण उभं आहोत। नमस्कार मित्रांनो, आता आपण वर गडाच्या वर आलेलो आहोत, आणि वर आल्यानंतर हा जो शालेय पुस्तकामध्ये पहिल्या पानावर जो शिवाजी महाराजांचा फोटो आहे तसाच प्रतिस्वरूपाचा फोटो चित्र हाताने इथं एका सुप्रसिद्ध चित्रकार दिलीप शेंडे नारायणगाव ह्याने 1900 तारीख जरा खोडली गेलेली आहे, त्याच्यामुळे काळ कळत नाही आहे, परंतु काढलेलं आहे, फार सुंदर चित्र त्यांनी काढलेलं आहे, प्रतिस्वरूप काढलेलं आहे। इतकं भव्य चित्र पाहून माझा सर्व वर पण झालेला थकवाच गेला, इतकं अप्रतिम चित्र याच्यामध्ये साकार केलेलं आहे। बाजूलाच शिवाई देवीचं मंदिर आहे, आता आपण शिवाई मातेचं दर्शन घेतलं तर त्या अनुषंगाने जरा आम्हाला माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होती, तर त्याच्याबद्दल तुम्ही जरा काय सांगाल। हे मंदिर कधी स्थापन झालेलं आहे? ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ना ह्याची स्थापना वगैरे असं काही नाही, आता आपण दर्शन तर आतमध्ये घेतलेलं आहे। मंदिर मुख्य मंदिर जे आहे हे डोंगराच्या आतमध्ये आहे, आपण पाहिलेलं आहे, तर तो अखंड एक दगड आहे, त्यामुळे याची स्थापना वगैरे असं काही नाही। हे मंदिर जवळपास आजच्या हिसाबाप्रमाणे जर सांगायचं ठरलं तर हे 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। 2000 वर्षापूर्वी जी राजवट होती आपल्याकडे ही सातवाहन राजवट होती,
आणि त्यावेळी 2000 वर्षापूर्वी डोंगरी किल्ले हा प्रकार काय आपल्याकडे नव्हता. आपल्याकडे किल्ल्यांचे प्रकार 3 आहेत, डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि भुईकोट किल्ले असे 3 प्रकार आहेत. तर 2000 वर्षापूर्वी आपल्याकडे भुईकोट किल्ले हा प्रकार होता, म्हणजे जमिनीवरती गावामध्ये किल्ले तयार करायचे. त्याच्यानंतर डोंगरी किल्ले आपल्याकडे यादव, राष्ट्रकूट, शिलाहार यांच्या काळापासून पुढे सुरू झाले, बहामाने यांच्या काळापासून पुढे सुरू झाले. सातवाहन राजवटीमध्ये आपल्याकडे किल्ले हा प्रकार एवढा फारसा प्रचलित नव्हता, नंतर शेवटी शेवटी आला असेल लक्षामध्ये घ्या. पण ज्यावेळेस सिमुख राजा होता, त्याची जी राजवट होती सिमुख राजाची, त्या कालावधीमध्ये डोंगरी किल्ले हा काही प्रकार नव्हता. तर त्यावेळी त्याची जी पत्नी होती, नागनिका नावाची जी पत्नी होती, इथून 22 किलोमीटर अंतरावरती नाणेघाट म्हणून आहे. नाणेघाट हे जे नाव आहे, ॲक्च्युली ह्या नागनिकेच्या नावावरूनच नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्याची दुसरी लोकल आख्यायिका अशी आहे की आख्यायिका म्हणजे त्यावेळी 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी नाणेघाटामध्ये टोल घेतला जात होता, जकात घेतली जात होती. आजच आपल्याकडे टोल आहे असातला प्रकार नाही, कारण जीर्णनगर हे जे शहर आहे जे जंगल म्हणतो, तर ही मुख्य सातवाहनांची बाजारपेठ होती लक्षामध्ये. तर त्या ठिकाणी टोल घेतला जायचा, टोलच्या स्वरूपात जे पैसे जमा व्हायचे आपल्याकडे. त्यावेळी आपल्याकडे काही नोटा करन्सी नव्हतं, त्यावेळी कॉईन करन्सी, तर ते कॉईन त्या ठिकाणी जमा व्हायचे, नाणी जमा व्हायची, म्हणून नाणेघाटे असंही म्हणतात. ही आख्यायिका आहे, आजही आहे. तर ही आख्यायिका आहे, पण रेलमध्ये नागनिकेच्या नावावरनं नाणेघाट नाव आहे. तर त्या नागनिकेने ह्या भागामध्ये जवळपास लहान मोठे 17 प्रकारचे यज्ञ केलेले होते. यज्ञामध्ये मुख्य यज्ञ अश्वमेध. तर हे जे काही यज्ञ तिने केलेले होते, हे स्वतःच्या कुटुंबाच्या याच्यासाठी भरभराटीसाठी केले होते, किंवा व्यापाऱ्यांच्या भरभराटीसाठी केलेले होते, इथल्या लोकल जनतेसाठी त्यांनी हे केलेले होते. तर असे लहान मोठे 17 प्रकारचे यज्ञ केले होते. त्याच्यामध्ये अश्वमेध यज्ञ हा यज्ञ कुठल्याही राजाला करता येत नाही, लक्षात ठेवा, कुणी करू शकत नाही. तर ज्या राजाची राजवट म्हणजे साता समुद्रापल्याड आहे, कारण सातवाहनांची राजवट पहा किती मोठी होती, खूप मोठी राजवट होती. त्याच्या राजवटीमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, अशा खूप मोठ्या राजाला तो अधिकार असायचा. मग हा अधिकार कुणाला कुणाला होता, मग त्यांच्या अगोदर कुणाला कुणाला होता, तर त्याच सर्वात पहिला जो अधिकार म्हणजे जो यज्ञ केलेला होता तो भगवान शंकराच्या सासऱ्याने दक्ष राजांनी केलेला होता. त्याच्यानंतर वैश्य, प्रभू रामचंद्र, त्यांची मुलं लवकुश यांनी केलेले होते, ते लक्षामध्ये घ्या. त्याच्यानंतर शेवटचा जो केलेला होता तो ह्या नागनिकेने केलेला होता. आणि त्यावेळी त्या राणीने बऱ्याच देवतांची पूजा केलेली होती. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे जर सांगायचं ठरलं तर किती साधारण जरी पूजा करायची ठरली तर आपण प्रथमतः गणेशाची पूजा करतो. मग त्यावेळी त्या राणीने त्या नाणेघाटामध्ये अशीच एक लेणी आहे, त्या लेणीमध्ये गणेशच तयार करून घेतले. आजही गणेश लेणी म्हणून त्या ठिकाणी आहे. काय तर दुसरी जी पूजा असते ती ग्रामदेवता असते, कुलदेवता असते, अशाच पूजा असतात हिंदू संस्कृतीप्रमाणे. तर त्यावेळी त्या राणीने ह्या भागाची ग्रामदेवता म्हणून यांची पूजा केलेली होती. म्हणजे एवढं मंदिर हे जुनं आहे लक्षामध्ये घ्या. तर खाली आपण जो मुखवटा पाहिला आपण, तर त्या मुख्य देवी आहेत. कालांतराने जिजाऊ साहेबांना शहाजीराजांनी बाळंतपणासाठी शिवनेरी गडावरती ठेवलेलं होतं. तर त्यावेळेस जिजाऊ साहेब ह्या देवीच्या दर्शनाला ह्या ठिकाणी यायच्या लक्षामध्ये घ्या. तर ह्या गडावरती राहत असताना जिजाऊ साहेबांच्या कानावरती बऱ्याच वाईट वाईट घटना ऐकायला यायच्या. तर मग हे कुठेतरी थांबेल का, हे कुणीतरी थांबवायला येईल का, ह्या हिंदू धर्माला वाली मिळणारच नाही का, हे असंच इथून पुढे चालू राहणार आहे. तर हे मनोमन विचार करायचा आणि हीच संकल्पना एक दिवस यांच्यासमोर, देवीसमोर त्यांनी मांडली. कालांतराने जिजाऊ साहेबांना पुत्ररत्न प्राप्त झाला, मुलगा झाला. पूर्वी आपल्याकडे अशी एक पद्धत असायची की मुलामुलींची नावं ही देवी देवतांच्या नावावरनं ठेवण्याची प्रथा असायची. मुलगा झाला तर देवाचं ठेवायचं, मुलगी झाली तर देवीचं ठेवायचं, अशी प्रथा होती त्यावेळी. तर जिजाऊ साहेबांना पुत्र झाला, मुलगा झाला, तर मग मुलगा झाला म्हणल्यावर देवाचं नाव ठेवायचं. पण तो शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि शिवाय देवीच्या कृपा आशीर्वादाने झाला असं नाव ठेवायचं की एक नाव घेतल्यानंतर ही तिन्ही नावं एकाच नावात यायला पाहिजे. किल्ल्याचं पण, देवाचं पण आणि देवीचं पण, अशी तिन्ही नावं एकाच नावामध्ये यायला पाहिजे हा विचार केला. आणि जिजाऊ साहेबांनी शिवाय हे नाव ठेवले. शिवा, शिवा हे नाव महादेवाचे, भगवान शंकराचे नाव, म्हणजे देवाचं नाव त्यांनी प्रथमता ठेवलं. देवीचं नाव शिवाय आहे, पहिले 2 अक्षर शिवा आहे, म्हणजे त्यात महाराजांचं नाव आलं. किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे, पहिले 2 अक्षर शिवा आहे, म्हणजे त्यातही किल्ल्याचं नाव आलेलं आहे लक्षामध्ये घ्या. हा विचार करून शिवा नाव ठेवले. जी हा शब्द जो आहे आपल्याकडे आज, शिवाजी महाराज, शिवाजी राजे आपण जे म्हणतो, जी हा जो शब्द आहे हा आदरणार्थी आहे, रिस्पेक्ट आहे लक्षामध्ये घ्या. त्यावेळची अशी प्रथा होती की प्रत्येक नावाच्या शेवटी कंपल्सरी जी लावल्यात जायचा. महाराजांचं नाव शिवाजी, त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी, त्यांच्या वडिलांचं नाव मालोजी, बाबाजी, विठोजी, बरोबर ही कुटुंबातली नावं झाली. त्यांची सवंगडी पहा आपण, तानाजी, धनाजी, संताजी, बहिणजी,
जी बाजी हे त्यावेळी कंपल्सरी जी लावण्यात जायचं. जिजाऊ साहेब महाराज दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनाला यायचे. असं चला फार सुंदर माहिती झाली. धन्यवाद सर. आपलं परिचय सर? सोपान थोरा भाई. आपण इथले पारंपरिक पुजारी. धन्यवाद सर. हे मंदिराचं बाहेरचं परिसर आहे. मंदिरात आपण फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाईचं आहे म्हणून आपण बाहेरूनच शूट घेतोय. तर हे त्या काळातल्या पाण्याचे टाके आहेत. तर भव्य टाके आहेत. इथून जर वर बघितलं तर तिथं पाणी नैसर्गिकरित्या तुम्हाला तपकत आहे दिसतंय आणि तिथे एक गुफा आहे. तर ह्या किल्ल्यावर बऱ्याच गुफा आहेत आणि त्या काळातल्या ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. सर्व टाके ह्या सातवा कालखंडातल्या टाक्या आहे. ह्या टाक्यांना 2200 वर्ष पूर्ण झालेली आहे. अशा टाक्यां खोदलेल्या टाक्या पाहायला मिळतात. सर हे टाक्या किती फूट खाली असतील? कमीत कमीत काही टाक्या अशा आहे की 15 ते 20 फूट खोल आहे. काही त्याच्यापेक्षा खोल आहे. काही टाक्यांची 10 फूट 5 फूट अशा पद्धतीने पाण्याचा वापर होण्यासाठी त्या पद्धतीने गाडावरती टाक्यांची खोदाई करण्यात आलेली. आता ह्या लांबी रुंदीवरून पाहत असाल केवढी मोठी टाकी आहे. याचा वापर ह्या इकडे पूर्वेकडे जाणाऱ्या लेणींकडे त्याडबा बुद्ध भिक्खू लोक त्यांना खास पिण्यासाठी या टाक्यांचा वापर होत असावा असं माझा अंदाज आहे. आहेत पाण्याची टाकी आहे जी आता तुम्हाला पाण्याच्या टाकीचं दर्शन देतोय. हे पाहू शकता. आता मला अंदाजा तर नाही आहे किती खोल असेल. सर किती खोल असेल? हे कमीत कमी एक 10 ते 15 फूट खोल पाण्याची टाकी असते. नैसर्गिक पाणी असेल सर? नैसर्गिक पाणी गाड्यातलं सर्व पाणी झिरपून ह्या टाक्यामध्ये साचते. ते ह्या टाक्यांची निर्मिती 2200 वर्षापूर्वी म्हणजे सातवं कालखंडामध्ये हा म्हणजे भाग त्यांच्या ताब्यामध्ये असत तानेच ह्या लेण्यांची निर्मिती केली. त्या टायमाला गडावरती लोकलला किंवा बुद्ध भिक्खू लोकलला पाहण्यासाठी खास ह्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आलेली. आता आपण चाललो इकडं शिवाजीदेवीच्या दर्शनासाठी की जे काय मंदिर जे काय हा किल्ला कोळ्यांच्या वर्चस्वाखाली आल्यानंतर त्या बुद्धकालीन लेणीमध्ये शिवाजीदेवीची त्या टायमाला स्थापना करण्यात आलेली. ते आपण मूळ स्थान कोणते ते बघण्यासाठी चाललो आहे. आपण आत्ता मागं पाहिलं ते मराठेशाहीच्या कालखंडामध्ये त्या देवीची स्थापना करणं किंवा जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे ते आपण मंदिर पाहिले. पण काही जुने जाणते लोक जुन्नरच्या परिसरामध्ये सांगतात की ह्या किल्ले शिवणीची जी काय शिवाईदेवी ती शेजारच्या एका बुद्धलेणीमध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि त्याचा कालखंड एक सांगतात की कोळ्यांच्या वर्चस्वाखाली आल्यानंतर त्यांनी आपली आराध्य दैवत म्हणून या देवीची स्थापना करण्यात आलेली. तर आपण बघूया आत्मदिक कसे मंदिराची स्थापना केली होती त्यावेळी. अशा पद्धतीने हा स्तूप आहे आणि या स्तूपावरती जी काय भूमिका आहे
ती पूर्णपणे अशी तुटलेली दाखवलेली आहे. वरची वरती जे काही होर्मिंग आहे ती दिसत नाही, पण होर्मिंग होती. छोटे छोटे पाण्याचे टाके अजून आहेत भरपूर. आताच किती स्वच्छ होतं आणि इथं तुम्ही बघू शकता शेवाळ लागलाय. यायची का वस्तीला इथं एखाद दिवस, मजा घेऊयात निसर्गाची किंवा पूर्वीच्या काळाच्या लोकांची. इथं राहायचे सगळे लोक, वस्ती असायची. आता माझ्या मागं तुम्ही लेण्या बघू शकताय जे आम्ही बघून आलो आहे. तिथं माझा फोटो वगैरे काय घेतला नाही आहे, तरी पण शूट करत करत निघालो आहे, खास माझं व्हिडिओ तरी यावं म्हणून. आपण शिवाईचं दर्शन घेऊन, शिवाई देवीचं दर्शन घेऊन तिथून 5 मिनिटं त्या अंतरावरती मेना दरवाजा म्हणून या दरवाज्यात आलेलो आहे. नितीन नानवेकर सर माझ्या सोबती आहे. एक एक दरवाजा पार करत गड निम्म्याहून वरती चढून आलेलो आहे. आता आमचा मार्ग वरस्थान आहे शिवाजी महाराजांचं, त्या जन्मस्थानाकडे आम्ही जाणार आहे. तिथून निसर्ग सौंदर्य जुन्नरचं पाहणार आहोत की समुद्र सपाटीपासून 2200 फुटाच्या उंचावरती आम्ही आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपण जो काही एक एक दरवाजा पार करत आलेलो आहे, हा कुलूप दरवाजा आहे. हे पाठीवरती पाहत असत कुलूप दरवाजा आहे. तर आमच्या अंदाजाप्रमाणे ज्या टाईमला गडावरती हा शेवटचा दरवाजा असावा, ज्या टाईमला गडावरती आल्यानंतर रात्रीच्या वेळेला हा दरवाजा पूर्णपणे बंद असावा, याच्यासाठी हा कुलूप दरवाजा म्हणून नाव पडलेले. तर चला या बघूया कसा दरवाजा आहे तो बघूया. चला कुलूप दरवाजा आहे हा. ते एक प्रकारचं एक एक धान्य साठवण्याचं एक केंद्र वाटतंय. अच्छा अच्छा, ऐकलं का सर? हे वरती बघा, वरती एकदम असे होल ढुलले सूर्यप्रकाश आत येण्यासाठी, सूर्यप्रकाश आत यावा किंवा हवा खेळती राहावा याच्यासाठी हे धान्य साठवण्याचं एक प्रकारचं केंद्र असावा. अंबरखाना म्हणजे तोच येतं का सर? अंबरखाना म्हणजे तेच का? हा अंबरखाना म्हणजे तेच. तिकडे शेजारी घोडे बांधण्याची जागा अंबरखाना, याच्यामध्ये सर्व धान्य साठवलं जायचं. की डॉक्टर जॉन फायरने यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे की किल्ले शिवनेरीवरती कमीत कमी 10 वर्ष पुरेल एवढा साधन सामुग्री अन्नाचा या किल्ले शिवनेरीवरती ठुलेला आहे, असं त्यांनी त्याच्या प्रवासवर्णावरती नोंद केलेली. अच्छा, आता आपण ऑलमोस्ट केल्यापर्यंत पोचलो आहोत. तर इथं तुम्ही बघू शकताय की किल्ल्याच्या बाजूने खाली न पडण्यासाठी कंपाऊंड दिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये, जे माझ्या मागं दिसतंय. इकडनं भरपूर निसर्गाचं तुम्हाला दृश्य दाखवतोय, एकदा बघूनच घ्या. हे पहा किती डोंगर आहेत, खाली पाणी असलेलं तळं आहे, आणि हे असे पाऊल वाट आहे जे आता किल्ल्याकडे चाललं आहे. मग व्हिडिओ बघताना आपल्याला कसं वाटायला लागलं आहे त्या संदर्भात मला जरा कमेंट करून सांगितलं तर बरं होईल, म्हणजे अजून त्यात काय दुरुस्ती करता येईल तेही कळवा मला, जेणेकरून तुम्हालाही नेत्रसुख घेता येईल, डिजिटल जर्नी करता येईल माझ्या संग. तर आता आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला आहे त्या दिशेने चाललो आहोत, म्हणजे जिथं हे आहे त्यांचं मंदिर वगैरे आहे तिथं ते पाहण्याकरता आपण चाललो आहोत. इथं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, येऊन दिल गार्डन गार्डन झालं आहे, हृदय एकदम हिरवागार झालं आहे माझा इथं आल्यानंतर. आणि गॉगल कसं वाटतं तुम्हाला तेही सांगा मला, माझा खूप आवडता गॉगल आहे. म्हणजे बरेचसे फोटोग्राफ्समध्ये तुम्हाला हा गॉगल दिसेल, जरवेळेस कोण ना कोण माझा मित्र घेऊन जातो, आता हा कोण घेऊन जाईल तर त्याचं माहीत नाही मला. आता बघूयात आपण घेऊन चला बहिणीला मंदिर. आज दत्त मंदिरापाशी मी येतोय, तुम्हाला मी फोन करतो, वाटत तुम्ही एक तासाने मला फोन करा नंतर. हे जे काय आपण बघतो हे गडावरील प्राचीन काळामध्ये पाण्याच्या टाक्या, ह्या टाक्या याला गंगा जमुना नामक टाक्या बोलतात. तर तुम्ही पाहत असाल की जे काय जाळी लावलेली या जाळीच्या आतमध्ये पाण्याची टाकी, लक्षात घ्या तिकडून जर त्या बाजूनं जर पाहिजे तर टाक्या आहे,
ही पाण्याची टाकी, एवढा मोठा साठा ह्या लेण्यांच्या बाबतीत आणि ह्या गडावरती पाणी पिण्यासाठी शिवकाळामध्ये वापरला जायचा. आणि हे पाणी त्या मनाने जरा बऱ्यापैकी गडावरती येणाऱ्या लोकांसाठी पिण्यासाठी हे पाणी, अशा पद्धतीच्या ह्या टाक्या जुन्नरच्या परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सर हे काय? हे कमानीची मशीद बोलतात. कमानीची मशीद ही संपूर्ण कमानीची मशीद बोलली जातात. तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये या मोगलकन वास्तूवरती काही विजेचा घात होऊन ही तुटली होती. तर त्याच्यामध्ये पुरातत्व खात्याने त्याची डागडुजी करून आज मित्र तिला पुन्हा एक नव्याने स्वरूप दिलेले. आणि जे काही बाजूला दाखवतं ते शिलात एक दाखवलेली त्या टायमाचं पर्शियन भाषेमध्ये त्याचं ज्यांनी ही वास्तू बांधली कोणाच्या स्मरणार्थ वगैरे त्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये केलेला आहे. इथे शिलालेखी तुम्हाला जो आवाज येतोय ते वटवागळांचा आहे, बॅट म्हणतात इंग्लिश मध्ये. पाहिलेले वास्तू ही कमानीची मशीद बोलतात. हे मोगल काही वास्तू आहे. याच वास्तूच्या खाली ही जी काही टाकी आहे ही पाण्याची टाकी आहे. ही पाण्याची टाकी जर पाहत असाल तर दोन भागामध्ये विभागलेली आहे. आतमध्ये पूर्णपणे पाण्याच्या टाकीला मध्ये खांब आहे आणि या खांबामध्ये आतमध्ये पाणी आहे. जो काय आपल्याला आवाज आज म्हटलं घुमतान दिसतोय चिरचिर आवाज, तर आतमध्ये बेडूक किंवा वटवागुळ असू शकेल. त्याच्यामुळे हा आवाज घुमतो. आणि याच पाण्याच्या टाक्यामध्ये पाण्याची बॉटल किंवा शेवळे आज म्हटलं हे पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही तर शुद्ध पाण्यासाठी गडावरती सोय केलेली. तर हे अशा पद्धतीची एक दुर्गंधी वासचा इथं पाण्याचा येतो. पर्यटक आहे हे सर्व पर्यटक आज मित्रला या पाण्याच्या टाक्याची दुर्वासता बघतात. जेणेकरून हा अमोल ठेवा नष्ट होणे याच्यासाठी पुरातत्व खात्याने किंवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि याच्यातला जो काय कचरा एक घाण आहे हे बाजूला टाकला पाहिजे. जरी वापरत जरी नसलं पाण्याची टाकी तरी स्वच्छता करणं हे काम आहे. आणि पुरातत्व खातो महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे पावलं उचलतात त्याप्रमाणे आपण पर्यटकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की या पाण्याच्या टाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाण्याची बॉटल किंवा आपण प्लॅस्टिक कचरा टाकू नये. अशी मी सर्व पर्यटकांना आज केलेली शून्यवृत्ती नम्र विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे ह्या जन्मस्थानापाशी आलेलं आहे. आणि हा जन्मस्थानाचा हा दरवाजा आहे पूर्णपणे. आणि ह्या दरवाज्याने आता आपण आतमध्ये चाललेलो या. हे संपूर्ण पायरे त्यांना काय गाजलेलं असेल, काय वातावरण, किती आनंद वातावरण असेल आपण बघू शकता. इथे किती पर्यटक आले थकून बसलेत वरती येऊन निसर्गाचा आनंद घेत आहेत. निसर्गाचा आनंद आणि शिवजन्मभूमीच्या भूमीमध्ये आपण आलेली जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे या वास्तूमध्ये हे सर्व पर्यटक आपले येऊन बसलेले. आणि खूप दूर दूरवरून पर्यटक आलेले, कोण कुठून आलं काय माहीत नाही पण सर्व पर्यटक आहे. पण आज आम्ही आनंद इथं साजरा करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आम्ही इथं आलेले आनंद वाटतो. साहेब तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबई. मुंबई साहेब तुम्ही कुठून आलात? शिर्डी. आपण कुठून आलात सर? कल्याण. कल्याण.
बघा पर्यटक आहेत, सगळे एन्जॉय करतायत निसर्गाचा. प्रत्येक भागातून पर्यटक आलेले, कोण मुंबईवरून आलेले, कोण घाटकोपरवरून आलेले, कोण बदलापूर, कोण मुरबाड, प्रत्येकाचं वेगवेगळं गाव, पण एकत्र आपण आलेले. नितीन सर तुम्ही कुठून आला? फक्त महाराष्ट्र. आणि माझं तर ह्याला माहीतच आहे, आपली किल्ला भ्रमंती आता सुरू झाली असं म्हणता येणार नाही. इथून पुढे बाकीच्या किल्ल्यांची भ्रमंती सुरू, आपली इथून सुरुवात झाली आपली या किल्ल्यावर. इथं आपण पाळणाही बघू शकताय, इथं लॉक आहे ऍक्च्युली, म्हणून जास्त स्पष्ट दिसणार नाही, तरी पण मी प्रयत्न करतोय घेण्याचा. हा पूर्ण पाळणा दिसतोय आता बऱ्यापैकी. इथं वरती पांढऱ्या दगडामध्ये लिहिलेलं आहे द बर्थ प्लेस ऑफ श्रीमंत शिवाजी महाराज छत्रपती, बॉर्न 1630 डाईट 1680. आणि मराठीमध्ये पण सेम लिहिलं आहे, बहुतेक दिसत नाही मला, वाचता येत नाही आहे मराठी, इथलं तर अंधुक झालेलं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी. तुमचं नात काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नात काय? जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय.